तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण विशेषणाचा दुसरा प्रकार, त्याचं नाव आहे संख्या विशेषण, याचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी संख्या विशेषण असेल, गुण विशेषण असेल आणि सार्वनामिक विशेषण असेल हे अगदी थोडक्यात समजून घेतलं होतं. तर आता आपण व्याकरण दृष्ट्या व्याख्या आणि उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण व्याकरण दृष्ट्या व्याख्या या ठिकाणी पाहूया. बघा या ठिकाणी काय म्हटलंय, ज्या विशेषणाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास संख्या विशेषण म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी नामाची विशेष माहिती सांगण्यासाठी संख्या दाखवली जाते, म्हणजे जी विशेषण संख्येच्या रूपात दाखवली जातात ती सगळी विशेषण या संख्या विशेषण या गटामध्ये येतात. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हटलंय, ज्या विशेषणाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास संख्या विशेषण म्हणतात. तर या ठिकाणी उदाहरण पाहूया. बघा या ठिकाणी दुसरा क्रमांक, तर या ठिकाणी क्रमांक हे नाम आहे आणि या क्रमांकाची विशेष माहिती सांगण्यासाठी दुसरा हा शब्द वापरलेला आहे. दुसरा तर हे काय आहे, विशेषण आहे आणि म्हणून या ठिकाणी विशेषणाच्या रूपाने संख्या दाखवली आहे, म्हणून हे विशेषण संख्या विशेषण या गटामध्ये गेलं. त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण या ठिकाणी 50 रुपये, तर या ठिकाणी रुपये हे नाम आहे आणि या ठिकाणी रुपयांची अधिक माहिती सांगण्यासाठी विशेष माहिती सांगण्यासाठी 50 हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. म्हणून किती रुपये आहेत असा प्रश्न केला तर आपल्याला उत्तर मिळतं 50 रुपये आहे आणि 50 म्हणजे विशेष माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे, म्हणून हे विशेषण संख्या विशेषण या गटामध्ये गेलं. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी ओळखायला सोपं, नामाची अधिक माहिती सांगण्यासाठी जे शब्द संख्येच्या रूपामध्ये वापरले जातात, संख्याच्या मार्फत जी विशेषण वापरली जातात त्यांना काय म्हणतात, संख्या विशेषण असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 2 उदाहरणं समजण्यासाठी, आकलन होण्यासाठी मी दिलेली आहेत. त्यातील पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. बघा या ठिकाणी आराध्यला 5 भाषा येतात. या वाक्यामध्ये आराध्य असेल, भाषा असेल, तर ही नामे आलेली आहेत. परंतु या वाक्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर भाषा, तर या ठिकाणी भाषा किती येतात असा जर प्रश्न या ठिकाणी केला तर 5 भाषा आराध्याला येतात. वर भाषा, या ठिकाणी भाषांची विशेष माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. किती भाषा, 5 भाषा, म्हणून या ठिकाणी 5 हे विशेषण आलेलं आहे. परंतु या विशेषणामध्ये, या विशेषणाच्या प्रकारांमध्ये या ठिकाणी संख्या दाखवलेली आहे, विशेष माहिती संख्येच्या रूपात सांगितलेली आहे, म्हणजेच या ठिकाणी 5 भाषा, या ठिकाणी भाषेची माहिती विशेषणाच्या माध्यमातून म्हणजेच संख्येच्या माध्यमातून इथे सांगितलेली आहे आणि म्हणून 5 हे विशेषण संख्या विशेषण झालं. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे विशेष माहितीसाठी संख्येचा वापर केलेला आहे, परंतु या ठिकाणी संख्या शब्दामध्ये या ठिकाणी लिहिलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी हे जे विशेषण आहे ते संख्या विशेषण आहे. पुढचं उदाहरण या ठिकाणी पाहूया. रांगेत 10 मुले आहेत. या ठिकाणी या वाक्यामध्ये रांग असेल, मुले असतील, तर ही नामं आलेली आहेत. परंतु या ठिकाणी बघा, रांगेत 10 मुले आहेत असं जर या ठिकाणी वाक्य असेल तर या ठिकाणी मुले किती आहेत असा प्रश्न विचारला तर या ठिकाणी 10 मुले आहेत. या ठिकाणी मुलांची संख्या दाखवलेली आहे, विशेष माहिती सांगण्यासाठी मुलांची संख्या म्हणजेच एक विशेष माहिती सांगण्यासाठी संख्येच्या रूपात ती माहिती सांगितलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी 10 हे विशेषण आहे आणि हे 10 हे विशेषण या विशेषणाच्या प्रकारामधील दुसऱ्या गटामध्ये म्हणजे संख्या विशेषणामध्ये गेले. त्याचप्रमाणे माझ्याकडे 50 रुपये असतील, 10 रुपये असतील, त्याचप्रमाणे आंबे असतील, तर या ठिकाणी सगळ्या गोष्टींची संख्या दाखवण्यासाठी जी विशेषण वापरली जातात त्यांना संख्या विशेषण म्हणतात. आणि म्हणूनच इथे व्याख्या अशी आहे, ज्या विशेषणाने नामांची संख्या दाखवली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात. आणि यापूर्वी आपण गुण विशेषण म्हणजेच नामातील गुण दाखवण्यासाठी जी विशेषण
जे विशेष शब्द वापरले जातात, जी विशेष माहिती सांगण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्यांना गुण विशेषण म्हणतात. आणि त्याचप्रमाणे संख्या विशेषण अगदी नावातच व्याख्या दडलेली आहे, म्हणजे संख्या विशेषणांच्या माध्यमातून संख्या दाखवली जाते त्यांना काय म्हणतात, संख्या विशेषण असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण संख्या विशेषण म्हणजे काय व वाक्यातील संख्या विशेषण आपण कसे ओळखायचे याचा आपण अभ्यास केलेला आहे.